चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे. चिखली तालुक्यातील कोलारा येथील पार्वती निवृत्ती सोळंकी वय वर्ष 40 असे मृतक महिलेचं नाव आहे. या प्रकरणाची चिखली पोलिसांना माहिती कळताच तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात मृतदेह आणण्यात आला. तसेच या प्रकरणातील आरोपी पती निवृत्ती बाळाजी सोळंकी याला तातडीने अटकही करण्यात आली आहे. दरम्यान मृतक महिलेचे भाऊ विठोबा साहेबराव परिहार वय वर्ष 34 राहणार भालगाव यांनी मृतकाचा लहान मुलगा विष्णू सोळंकी समवेत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीच्या विरोधात चिखली पोलिसांनी कलम 302-498 अभादवीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सचिन चव्हाण करत आहेत. पती पत्नीचे घरगुती भांडण होऊन त्यामध्ये पार्वती निवृत्ती सोळंके वय 40 वर्ष या महिलेचा मृत्यू झाला. या मागील पार्श्वभूमी पाहिली असेल तर असं निदर्शन असं येतं की पती हा वारंवार पार्वती सोळंकी या महिलेच्या चरित्रावर संशय घेणे, त्याला शारीरिक मानसिक त्रास देणे, तिला मारपीट करणे, घरातून हाकलून देणे अशा प्रकारचे बाब समोर तपासात निष्पन्न झालेली आहे. आणि त्याचाच एक बाब म्हणून दिनांक 18/5/2019 रोजी त्यांच्या भावंकीमध्ये नानमुखाचा कार्यक्रम होता कोलार याच गावी. त्या ठिकाणी पार्वती सोळंकी ही महिला त्या कार्यक्रमासाठी स्वयंपाकासाठी उपस्थित झालेली होती व त्या नानमुखाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सामील झालेली होती. त्यामध्ये निवृत्ती सोळंकी यांना त्या कार्यक्रमाला निमंत्रण नव्हतं या गोष्टीचा राग त्याला आला आणि तो स्वतःहून त्या ठिकाणी कशाला एकटी गेली या गोष्टीचा राग म्हणून त्याच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि रात्री उशिरापर्यंत ते भांडण चालू होतं. आणि रात्री 19:05 रात्री निवृत्ती सोळंकी यांनी आपल्या पत्नीचा पार्वती सोळंकी यांचा वायरद्वारे तिचा गळा आळून तिला जीवाणूशी ठार मारलेली आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन सविस्तर पंचनामा इन्क्वेस्ट पंचनामा केलेला आहे, पोस्टमॉर्टम झालेला आहे. आरोपी निवृत्ती बाळाजी पवार यास कालच अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि पुढील सखोल तपास सुरू आहे. न्यूज 15 मराठीसाठी अनिल वायाळ, बुलढाणा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण 21 वर गेली आहे. रविवारी संध्याकाळी आणखी 2 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. 23 मेला रात्री 1:30 सुमारास 4 अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळे 24 मेला सकाळी 19 पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी संध्याकाळी 21 झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मेला संध्याकाळी आणखी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयामध्ये हे दोनही रुग्ण दाखल झाले आहेत. या नव्याने पॉझिटिव्ह ठरलेले रुग्ण पुढील प्रमाणे. चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवक 11 मेला पुण्यावरून आल्यानंतर होम क्वारंटाईन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखलही झाला होता. 22 मेला त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे, ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. हे 2 नवीन रुग्ण 24 मेला पॉझिटिव्ह ठरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे. आज 24 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आज संध्याकाळपर्यंत 21 झालेली आहे. यापैकी काल 23 तारखेला रात्री उशिरा आपल्याला 4 रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यापैकी 2 रुग्ण हे यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातले नातेवाईक होते, तर 2 रुग्ण हे नवीन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. जे नवीन रुग्ण मिळालेले आहेत त्यामध्ये लॉईड मेटल कॉलनी म्हातारदेवी
या परिसरातील तालुका चंद्रपूर या परिसरातील एक 25 वर्षीय महिला ही 14 मे रोजी पुण्यावरून आली आणि तिला लक्षण दिसल्यामुळे ती 22 मेला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल होती आणि तिचे स्वॅब पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि दुसरी जी नवीन केस आपल्याला काल मिळालेली आहे ते 28 वर्षीय दुर्गापूर वॉर्ड क्रमांक 2 या ठिकाणचा युवक पॉझिटिव्ह आलेला आहे। सदर युवक हे देखील पुण्यावरून आपल्याकडे एक 22 मे रोजी आलेले आहे। त्याशिवाय आज संध्याकाळी आपल्याला 2 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली। त्यापैकी एक अहवाल हा 45 वर्षीय महिलेचा आहे, तो यापूर्वी विसापूर या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांचे नातेवाईक आहेत। तसेच दुसरा जो आपला अहवाल आलेला आहे तो नवीन रुग्ण आहे आणि सदर जो 24 वर्ष युवक आहे तो बालाजी वॉर्ड चंद्रपूर शहरातील आहे आणि तो 11 मे रोजी पुण्यावरून आलेला आहे। 22 मे रोजी त्यांची स्वॅब घेण्यात आलेले होते। सदर दोन्ही व्यक्ती हे त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि दोन्ही व्यक्ती वैद्यकीय महाविद्यालय येथील शासकीय इस्पितळामध्ये दाखल आहे। चंद्रपूरमध्ये 2 मेला एक रुग्ण, 13 मेला एक रुग्ण, 20 मेला एकूण 10 रुग्ण, 23 मेला एकूण 7 रुग्ण आणि 24 मेला एकूण 2 रुग्ण अशा प्रकारे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 21 झाली आहे। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर।